कामाचं बोल. काम कसं काय नाहीये ग. सगळी लोक तुला तुझ्या दीर्घ आयुष्याबद्दल शुभेच्छा देत असतील आणि मी तुझ्या मरणाचे प्लॅन्स करते. मला वाटलं ह्या माझ्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी फोन केला. नुसते प्लॅन्स आखून हेतू साध्य होत नाही. करेक्ट, यू आर ऍब्सोल्युटली राईट. कधी कधी प्रॅक्टिकली राबवून देखील ते फसतात ने. आयत्या वेळी माझ्या मुलाने तुला प्राणाची भीक घातली म्हणून, नाहीतर एव्हा ना मी तुझं अस्तित्व मिटवलं असता. माझं नामोनिशान टिकवून ठेवण्याचा माझा हट्टही नाहीये. तुला मारून मी अगदी आनंदाने जेलमध्ये सुद्धा जाईन, तेव्हा सावध राहा. स्वतःवर विश्वास नसलेली माणसं अशीच एखादी पळवाट शोधून ठेवतात. नंतर तूच म्हणशील कल्याणीला आधी सावध केलं म्हणून डाव फसला. डावपेच खेळणं हे तुमच्या पॉलिटिशियन्सचं काम. मी सरळ घावच घालते आणि ते सुद्धा आधी पूर्ण कल्पना देऊन. म्हणून म्हणते कल्याणी, सावध राहा. वय वाढत गेलं की माणसाची विचारशक्ती जरा क्षीण होत जाते, तेव्हा तुझ्या हातून काही चूक घडेल असं काहीच करू नकोस. बी केअरफुल अँड ऑल द बेस्ट. श्वेता, अगं तू ये ये आते. अगं श्वेता, तू अशी अचानक कशी काय आलीस? याच भागात कामानिमित्त आले होते, म्हटलं जाता जाता जरा भेटून जावं. आई अगं तुला सांगायलाच विसरले, मीच बोलवलं हे. ये श्वेता. जाऊ दे ना कल्याणी, विसरते 2 कोटी रुपये. त्यामुळे आपलं घर काय अगदी उद्ध्वस्त झालंय का? आपण काय रस्त्यावर आलो होत का? प्रश्न पैशाचा नाहीये केदार. मृणाल हा डाव मारून गेलीये. ह्या पराभवाचं शल्य त्या 2 कोटींच्या नुकसानापेक्षा खूप जास्त आहे केदार. हाय, हाय पॉप्स, हॅपी बर्थडे. काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे काय नाही, ती अजून त्या रिसॉर्ट प्रकरणातून बाहेर आलेली नाहीये. तुझं बर्थडे गिफ्ट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं 50 करोड रुपयाचं आयटी कॉन्ट्रॅक्ट ईशा सॉफ्टवेअरला मिळालंय. आणि रत्नागिरीच्या आपल्या प्रॉपर्टीच्या आसपासचा एरिया रेसिडेन्शियल एरिया म्हणून डिक्लेअर झालाय. हॅपी बर्थडे मॉम्स. आजपर्यंतच्या गिफ्ट पैकी सगळ्यात मौल्यवान गिफ्ट आहे ही. अश नाही, आता आम्हाला हे अजिबात सहन होत नाहीये. तेजसला या घरात सून म्हणून आणण्याचा आमचा डाव फसला आहे. कल्याणीबाईंनी आपल्या पोटच्या पोरीशी संबंध तोडून आम्हाला रस्त्यावरती आणले. रस्त्यावर अशा नात्यांचा काय फायदा? आयुष्यभर असे नको असलेल्या नात्यांची पांडगुळ आम्ही नाही पोसणार. ज्या नात्यांचा आपल्याला फायदाच नाहीये, ती संपवणंच आपल्या हिताच असत. आता आपल्याला
लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. नात्यामुळं आपल्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. वाटलं होतं तेजसच्या हट्टाखातर कल्याणी या लग्नाला परवानगी देईल आणि आपल्याला वरदक्षिणेच्या नावाखाली तिच्याकडून चांगलंच खबाड उकळता येईल. कसलं काय, या लग्नामुळे आपल्याला एकाही पैशाचा फायदा झालेला नाही आहे विक्रांत. खरंय, फायदा व्हायची बात दूरच. फुकटची तेजसची थोंड कळ्यात पडली आहे. वाटलं होतं तेजसचे लग्न झाल्यावर पटवर्धनांची अर्धी प्रॉपर्टी तरी हातात लागेल. ते सगळं पारगळलंय विक्रांत. आता तुझी ही फुकटी बायको आपल्याला आयुष्यभर पोसावी लागणार आहे. आयुष्यभर. म्हणूनच कल्याणीनं तिच्या घरातलं हे एक खातं तोंड आपल्या दाराशी पाठवून दिलंय. म्हणतात ना, आपलं झालं थोडं व्यायानं धाडलं घोड. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे. चांगल्या त्या सेनाशी लग्न करून युके मध्ये सेटल झालो असतो मी, पण नाही. तुमच्या बोलण्यात आलो आणि इथे इथे तेजस नावाच्या खुंटेला बांधला गेलो. नाही विक्रांत, मी तुझं आयुष्य वाया नाही जाऊ देणार. ही आपली जी अशी कफल्लक अवस्था झालीये ती जगासमोर उघडकीस येण्याआधीच आपल्याला हातपाय हलवायला हवेत विक्रांत. कसंही करून आपल्याला पैसे मिळवायला हवेत. पैसे हवेत विक्रांत. मृणालिनी बाईंनी तुझ्या या व्यवसायात पैसे जरी गुंतवलेले असले तरी हा मोडकळीस आलेला डोलारा कोसळण्याआधी कल्याणीकडून कसे पैसे उकळता येतील याचा विचार करायला हवा विक्रांत. तो तू कर. ताई, तुम्हाला उगीचच थांबवून ठेवलंस. आता माझी लँड लेडी मला किती ओरडेल बघच. तिला रूमवर असं उशीर आलेलं अजिबात आवडत नाही. अगं बरोबर आहे त्यांचं. तरणी ताठी मुलगी उशिरापर्यंत घराबाहेर राहिली तर टेन्शन येणारच ना. काही झालं तरी ती जबाबदारी असते त्यांची. काही होणार नाही. मी जाताना तुला घरी सोडेन आणि त्यांना सांगेन की तू आमच्या घरी होतीस म्हणून. मग तर झालं. थांब ग. हे बघ, बऱ्याच दिवसांनी आमचं हे घर असं भरल्यासारखं जाणवते मला. आणि अमृता बरोबर तुझी सुद्धा कंपनी मिळेल आम्हाला. थांब तू, थांब वाढीला वाढ. आई प्लीज, बटाट्याची भाजी नको. का? बटाट आवडत नाही तुला? अजिबात नाही. ज्याने कोणी बटाट्याचा शोध लावला असेल ना त्याला खडसावून विचारावं असं वाटतं. का रे बाबा, तुला शोध लावायला दुसरी भाजी मिळाली नाही काय? तुझी इथे येण्याची हिम्मत कशी झाली? का? तू माझ्या घरी येऊन मला धमकी देऊ शकतेस? मी तुझ्या घरी चार प्रेमाच्या गोष्टी करायला येऊ शकत नाही. प्रेमाच्या गोष्टी आणि तू? सूड, वैर, पैसा या पलीकडे तुला येतच काय कल्याणी? तुम्हाला एवढी का घाबरतेस म्हणाल? नाही, आत्याला सांगत नाहीस म्हणून विचारलं. मी तुला घाबरते की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तुला चांगलं माहितीये. आणि दाराशी आलेल्या माणसाला परत पाठवण्याची पद्धत आमची नाही.
वाच, मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे. ही कल्याणी पटवर्धन काय करू शकते याचा अंदाज येईल तुला. तुझ्यासारखी लहान सहान माणसं कुठून तरी इन्फॉर्मेशन गोळा करतात आणि मग चुकीचा निर्णय घेऊन मोकळे होतात. पण मी काय हवंय याचा आधी विचार करते आणि मग इन्फॉर्मेशन बनवते. तुझ्यात आणि माझ्यात हाच बेसिक फरक आहे मृणाल. पाण्यासारखा पैसा खर्च करून आणि माणसं मॅनेज करून एखाद वेळी यश मिळतं, पण अंतिम डाव माझ्यासारखी दूरदर्शी बाईच जिंकते. आणि जो अंतिम डाव जिंकतो तोच खरा विजय ठरतो. अप्पू, अच्छा ही तुमची अप्पू. मला अंदाज आलाच होता. माझी अप्पू खूप गोड मुलगी होती. सगळ्यांच्या मदतीला धावून जायची, सगळ्यांसाठी धडपडायची. म्हणजे मग तिला आमची गरज होती ना, तेव्हा तिने आम्हाला बोलवलंच नाही. ताई प्लीज रडू नकोस, तुझी अप्पू तुझ्या समोरच आहे. आणखीन थोडे दिवस थांब, मी पुन्हा तुझ्याकडे परत येईन, नक्की येईन. श्वेता, कसला विचार करतेस? हा काही नाही, असच. तुझं अर्पितावरचं प्रेम बघून क्षणभर तिचा हेवा वाटला. मलाही अशीच बहीण असती तर. असती तर म्हणजे मी तुझी बहीणच आहे ना. का आता का बोलती बंद झाली? आज सकाळीच माझ्या मुलांनी मला ही बर्थडे गिफ्ट दिली. शेवटी मानलेला मुलगा तो मानलेला मुलगा आणि पोटचा तो पोटचा. झालं बोलून की आणखी काय बोलायचं? तुझ्यात आणि माझ्यात आणखीन एक फरक आहे कल्याणी. तू परिस्थितीचा संपूर्ण अंदाज न घेताच स्वतःची टिमकी वाजवत असतेस. तेव्हा तू समजतेस तेवढी तू हुशार किंवा दूरदर्शी वगैरे अजिबात नाहीयेस. तुला काय वाटतं, मी ह्या 12 प्लॉट्सच्या इंडस्ट्रियल झोनचं संकट दूर करू शकले नसते? तू आता काय म्हणशील ग, पण तू ते करू शकली नाहीस आणि म्हणूनच तुला तुझा रिसॉर्ट विकावा लागला. तो सुद्धा 50 लाखाचं नुकसान करून. अशी कशी मूर्ख ठरलीस तू कल्याणी? तो परिसर रेसिडेन्शियल करण्यासाठी मला 50 लाखापेक्षा जास्त पैसे, माझ्या ओळखी आणि वेळ खर्च करावा लागला असता. एवढं सगळं करण्यापेक्षा बरोबर मधला प्लॉट मी तुला विकला आणि माझ्या 12 प्लॉटचं काम मी फुकटात करून घेतलं. हे 12 प्लॉट्स मी सोन्याच्या भावाने विकू शकते आणि माझे 50 लाख मी असे वसूल करू शकते. खरं तर ही ऑर्डर मिळून तू माझ्यावर उपकारच केलेस. हे गिफ्ट तुझ्या मुलानं तुला नाही पण मला दिलेलं आहे. थँक्यू. एक विचारू श्वेता, माझे आई बाबा पार्लात राहतात हे तुला कसं माहीत? कसं माहीत म्हणजे असंच कळलं. त्या दिवशी तेच म्हणाले होते ना, आलीस पार्ल्यात की ये आमच्याकडे. हो, माझ्या आईला खूप आवड आहे आल्या गेल्याची. कुठे असतात तुझे आई वडील?
दुर्दैवाने मी त्यांना गमावून बसले. ओ शिक्षण कुठे झालं ग तुझं? पुण्यात. आमच्या रिलेशनमधल्या एका बाईंनी मला वाढवलं शिकवलं. पुढे नोकरी शोधायला म्हणून मी मुंबईला आले. काय ग बाकी कोणीच नातेवाईक नाहीत तुला? असतील ना, पण मला त्यांच्याबद्दल फारसं काही माहीत नाही. बरं, दिवाकर बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? ताई, तू सावध केल्यापासून मी फक्त कामापुरतंच बोलते. हो, पण त्याने कधीही तुझ्या जवळ येण्याचा, तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला नाही? मी त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. काम संपलं की तडक घरी निघते. तुला कसं सांगू श्वेता, तो माणूस चांगला नाही. त्याने माझ्या आपूचा जीव घेतला. कोण जाणे आणखी किती मुलींच्या जीवाशी खेळलाय तो. तुला काय सुचवायचंय ते माझ्या लक्षात येतंय ताई, आणि मलाही तुला काही सांगायचंय. ह्या चेहऱ्यामागचं रहस्य पण कसं सांगू? चुकून ते तुझ्याकडून डिस्क्लोज झालं तर सिद्धार्थची धावपळ आणि मी सहन केलेल्या यातना सगळं धुळीला मिळेल. आता स्वतःचा मूर्खपणा गाजवत इथपर्यंत आलीच आहेस तर चहा पिऊन जा. नकोय, तुझ्या घरचं पाणी सुद्धा मला विषयासारखं आहे. घाबरू नकोस, घरी आलेल्या माणसाला कपट्याने मारण्याची रीत नाहीये माझी. तू काय मला कपट्याने मारणार ग? तुझ्या तोडी हिंमत नाहीये मिळाला. हा प्रश्न हिमतीचा नाहीये कल्याणी, माझ्या स्वभावातच नाहीये ते. शत्रूवर लपून छपून वार करण्याची पद्धत नाहीये माझी. मी उघड उघड वार करते. ठीक आहे, मग आता आपण आमने सामने उघड उघड लढूया. नाही तुला तुझ्या शस्त्राने संपवली तर नावाची कल्याणी नाही मी. खूप रात्र झालीय, मला तर निघायला हवं. अगं मग आज राहतेस का इथे? नको, माझी लँडलेडी, तिला मी असं रात्री अपरात्री बाहेर राहिलेलं आवडत नाही. मी आई बाबांना बाय करून येते. इतके सगळे योगायोग एकदम जुळून येतात. काय हे अर्पिता, सकाळपासून फोन नाही काय नाही. दिवाकरच्या घरातून निघाली, कुठे गायब झाली काही कळवायची पद्धत असते की नाही? अगं मी वाट बघतोय तुझी. एक हॅलो हॅलो ताई, चल येते मी. उद्या परवा फोन करीन. गुड नाईट अप्पू.